मध्य प्रदेश मध्ये ओबीसी आरक्षणासह निवडणुका घ्यायला सुप्रीम कोर्टाने परवानगी दिलेली आहे आणि त्याबद्दल महाराष्ट्रातही हा निर्णय लागू होईल का याच्याबद्दल आमचा प्रयत्न लगेचच तो निकाल आल्या सुरू झाला। आम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो, ॲडव्होकेट जनरल त्यांच्या वडिलांचं वर्ष श्राद्ध असल्यामुळं काल सोलापूरला गेलेले होते, परंतु तिकडनं आल्यानंतर आम्ही मुख्यमंत्री जरूर त्यांच्याशी पण बोलणार आहोत, विधी व न्याय खात्याशी पण आम्ही चर्चा केली, ग्रामविकास खात्याशी पण चर्चा केलेली आहे की बाबा निकाल हा आला तर त्या संदर्भामध्ये आपल्याला पण आमची सरकारची सगळ्यांची इच्छा हीच आहे, नुसती सरकारची नाही सर्व पक्षांची इच्छा आहे। कारण तुम्हाला माहिती आहे की ग्रामविकास आणि नगरविकास खात्याची बिलं जी आणलेली होती कायदा करण्याच्या करता, त्याला एकमताने सर्वांनी पाठिंबा दिला, त्याच्यात राजकारण न येता जसं SC ST ला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे तसं OBC वर्गाला पण प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, तो त्यांचा हक्क आहे, तो त्यांचा अधिकार आहे आणि म्हणून आपण तो प्रयत्न मनापासून करत आलेलो आहोत। त्याच्यात निकाल लागल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येतात, निकाल जर मध्य प्रदेश सारखा लागला असता तर सगळेच म्हणले असते आम्ही सगळ्यांनीच प्रयत्न केला, एकमताने प्रयत्न केला म्हणून झालं, पण निकाल थोडासा वेगळा लागला की त्याच्यात सरकार कमी पडलं वगैरे अशा प्रकारचे आरोप होतात। पण या संदर्भामध्ये आम्ही जी एक कमिटी केलेली आहे पाटी यांच्या अध्यक्षतेखाली, त्यांचंही काम चालू आहे आणि त्याच्यातून ज्यावेळेस त्यांचा अहवाल येईल तो अहवाल आल्यानंतर आम्ही जसं मध्य प्रदेश सरकार देखील पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये गेलं आणि सुप्रीम कोर्टाने तो निकाल दिला, आता सुप्रीम कोर्टाने काय निकाल द्यायचा हा त्यांचा अधिकार आहे, परंतु आम्ही त्याच धर्तीवर आमचं जूनमध्ये हे सगळं कामकाज संपलं, पाटिया कमिटीचा रिपोर्ट आला की त्या संदर्भामध्ये आम्ही तिथं ते म्हणणं मांडणार आहे आणि मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये देखील 50% पुढं जागा आरक्षित न जाऊन देता SC ST च्या तिथं असणारं आरक्षण आणि मधल्या ज्या जागा राहतील 50% पोहोचवण्याच्या बद्दलच्या तिथं OBCना त्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व मिळावं असा आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहणार आहे आणि तशा प्रकारे आम्ही कामाला पण सुरुवात त्या ठिकाणी केली आहे। त्याच्यात आमचं ज्या अधिकाऱ्यांशी बोलणं व्हायला पाहिजे होतं त्या अधिकाऱ्यांशी पण काल निकाल आलेले आहे, बोलणंही झालेलं आहे, ते पण सगळे सकारात्मक वाटलेले आहेत आणि बघू प्रयत्न करणं आपल्या हातात असतं, प्रयत्न अंती परमेश्वर असं आपण म्हणतो, त्या पद्धतीनं होईल अशी अपेक्षा आहे।